जमाते इस्लामी हिंद खामगावच्या महिला विभागाकडून मणिपूर येथे घडलेल्या घटनेबाबत राष्ट्रपतींना निवेदन रवाना जमाते इस्लामी हिंद खामगाव शाखेच्या वतीने आज एकतीस जुलै रोजी मणिपुरीमध्ये घडलेल्या घटनेचा निषेधार्थ माननीय महामहिम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले जमाते इस्लामी हिंद शाखा खामगावच्या महिला विभागाकडून देण्यात आलेला उल्लेख करण्यात आले की घडलेली घटना दुर्दैवी असून मानवजातीला काळीमा फासणारी आहे या घटनेने समस्तरी वर्गाची मान खाली गेली आहे महिलांवर कोणी अत्याचार केले त्याला शोधून काढून त्यांच्यावरती कठोरात कठोर कार्यवाही करून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी जलदगती न्यायालयाने हे खटले दाखल केले गेले पाहिजे आणि त्या न्यायालयातही काल मर्यादेचे बंधन घालून या प्रकरणाचा निकाल दिला पाहिजे अशा सूचना दिल्या पाहिजे जेणेकरून यापुढे अशी घटना करण्याचे धाडस मनात सुद्धा कल्पना येणार नाही अशा प्रकारची भीती निर्माण झाली पाहिजे आरोपी कोण आहेत त्यांच्या पंत पक्ष धर्म जात आदी वेदना बागडता त्यांच्या कठोरात कठोर कठोर कारवाई व्हावी ही विनंती या निवेदनावर डॉक्टर समीरा अंसारी जिल्हाध्यक्षा इर्शद अंजुम शहराध्यक्षा नवेदा सरवत साजिया तरमनुम शाइस्ता तबस्सुम सालेहा परवीन जुआना सरस्वती ताई खासने आदी महिलांच्या सया होत्या ए न्यूज मराठीसाठी मोहम्मद फारुख खामगाव